नमस्कार विद्यार्थी मित्रों, जाणून घेऊया एखाद्याकडून माहिती मिळवण्यासाठी आपण काय करतो, सांगा बरे पाहू। आपणाला एखाद्याला काय विचारायचं असेल किंवा त्याच्याकडून काय माहिती घ्यायची असेल तर आपण काय करतो, तर बरोबर आहे की आपण त्याला प्रश्न विचारतो। म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर आपणाला एखाद्याविषयी सविस्तर माहिती त्याच्या उत्तरातून मिळते, म्हणून प्रश्नाला फार महत्त्व आहे। बरे, मला सांगा की व्यावसायिक म्हणजे कोण? तर धंदा करणारा किंवा व्यवसाय करणारा, उदाहरणार्थ भाजीपाला विकणारा, कपडे विकणारा, किराणा दुकानदार, असे वेगवेगळे व्यावसायिक आपल्या शेजारी असतात। तर आज आपण अशा एका व्यावसायिकाला जाऊन भेट देणार आहोत आणि त्याच्या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत। कोणत्या व्यवसायाकडे जायचे आपण सांगा बरे तुम्ही? चालेल, आपण भाजीवाल्याकडे आज जाणार आहोत। भाजीवाल्याकडे म्हणजे प्रत्यक्ष आपण जाणार नाहीत, आपल्या वर्गातीलच एका मुलाला आपण भाजीवाल्याची भूमिका देणार आहोत आणि बाकीच्या सर्व मुलांनी गिरायकाची भूमिका करून प्रश्न विचारायचे आहेत। तर बघा, आपण सुनीलला काय करू, भाजी विकणारा आज आपण भूमिका देऊ। मी का त्याला एक दोन प्रश्न विचारेन, तुम्ही भाजी कधीपासून विकत आहात, तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या विकायला असतात, याप्रमाणे विद्यार्थी मित्र आता तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत, मी ते फळ्यावर लिहिणार आहे। बरोबर आहे, सांगा पाहू। पहिला प्रश्न, तुम्ही भाजी कधीपासून विकत आहात? तुम्ही दिवसभर कधी भाजी विकता, सकाळी की संध्याकाळी? तुम्ही भाजी कुठून आणता? भाजी विकून दिवसाला किती पैसे मिळतात? तुम्ही भाजी विकण्यासाठी कोणकोणत्या गावाला जाता? विद्यार्थी मित्रो, तुम्ही आणखी एका व्यावसायिकाची भूमिका करा, उदाहरणार्थ कुंभारकाम, आणि त्यांना प्रश्न विचारा। उदाहरणार्थ तुम्ही कोणकोणती भांडी बनवता, तुम्ही ही माती कुठून आणता, बनवलेली मातीची भांडी तुम्ही कुठे विकता, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही व्यावसायिकांना विचारायचे आहेत आणि उत्तरे त्यांच्याकडून घ्यायची आहेत। धन्यवाद।